हेलो माय डियर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एजुकेशन। सो आज आपण पाहणार आहोत 10th स्टँडर्ड इतिहास चॅप्टर नंबर 6 मनोरंजनाचे माध्यमे आणि इतिहास। सो आय होप की सगळ्यांना स्क्रीन क्लिअर दिसते आणि क्लिअर आवाज येतो आहे। लेट मी चेक। ओके, डन। सो लेट अस स्टार्ट एंड लेट अस वेट फॉर 1 मिनिट। सो प्लीज ही लिंक तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा, जेणेकरून ते पण जॉईन होतील। सो ॲज युजुअल आपण एका ठिकाणी बुक ओपन केलं आहे आणि इकडे आपण नोट्स पाहतोय। या सगळ्या नोट्सची PDF जी आहे ती तुम्हाला टेलिग्रामवरती मिळणार आहे आणि टेलिग्रामची लिंक सगळ्यांना पाहायला मिळत असेल, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक अवेलेबल आहे, सो तिथून तुम्ही ती लिंक पाहू शकता। ठीक आहे, ओके। सो शॅल वी स्टार्ट? येस, नो, काहीतरी रिप्लाय द्या। हॅलो सुमित, हॅलो सानिका, हॅलो चैतेश। ओके, सो लेट स्टार्ट। सो सगळ्यात पहिल्यांदा आहे, आपण याच्या आधी म्हणजे कालच्या सेशनमध्ये किंवा कालच्या पाठामध्ये आपण पाहिलं होतं प्रसारमाध्यमे आणि इतिहास। सो प्रसारमाध्यमांमध्ये मग आपण TV किंवा ज्याला आपण दूरदर्शन म्हणतो, वर्तमानपत्रे म्हणतो, या सगळ्याचा इतिहास आपण पाहिला होता। सिमिलरली या पाठामध्ये मनोरंजनाची माध्यमे कोणती आहेत, मनोरंजनाची साधने कोणती आहेत, या सगळ्याचा आपण इतिहास पाहणार आहोत। त्यासोबतच त्याची प्रगती कशी होत आहे, सॉरी मी चुकून थंबनेलमध्ये मनोरंजनाची साधने लिहिले, ॲक्च्युली ते माध्यमे असायला पाहिजे होतं। ठीक आहे, सो बेसिकली या सगळ्यांबद्दल आज आपण बघणार आहोत। तर सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की जसं की आपण पाहिलं प्रसारमाध्यमांची आवश्यकता काय होती, मग त्याच पद्धतीने मनोरंजनाची काय गरज आहे, म्हणजे आवश्यकता का आहे मनोरंजनाची, हे आपण या पाठामध्ये पाहणार आहोत। मग मनोरंजनाच्या माध्यमांमध्ये लोकनाट्य येतात, मग लोकनाट्यामध्ये पोवाडे वगैरे आहेत, नाटके आहेत, ललित आहेत, तर ते सगळं काय आहेत ते आपण पाहणार आहोत। नेक्स्ट आहे मराठी रंगभूमी। मराठी रंगभूमीला स्वतःचा असा स्वतंत्र खूप मोठा वारसा आहे, मग त्याच्यामध्ये वेगवेगळे नाटककार, त्यांची नाटके किंवा साहित्य, त्यांचे साहित्य वगैरे, हे सगळं आपण याच्यामध्ये पाहणार आहोत। नेक्स्ट आहे भारतीय चित्रपटसृष्टी, याचा पण स्वतःचा असा खूप मोठा इतिहास आहे, तो पण आपण आजच्या पाठामध्ये कव्हर करणार आहोत। आणि नेक्स्ट आहे मनोरंजन क्षेत्रातील व्यावसायिक संधी। ज्या प्रकारे आपण प्रत्येक पाठामध्ये जो काही भाग अभ्यासू, फॉर एक्झाम्पल प्रसारमाध्यमे आहेत किंवा कला आहेत, त्याच्यामधली आपण फ्युचरमध्ये काय अपॉर्च्युनिटीज आपल्यासाठी असू शकतात हे आपण पाहिलं, तर त्याच पद्धतीने मनोरंजनाची माध्यमे किंवा एकूणच मनोरंजन क्षेत्र याच्यामध्ये काय काय व्यावसायिक संधी असू शकतात हे पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। हॅलो सई, हॅलो विशाल, लेट अस स्टार्ट। सगळ्यात पहिल्यांदा मनोरंजनाची माध्यमे म्हणजे काय, तर मनोरंजनाची माध्यमे म्हणजे मनाला विरंगुळा देणारे साधन, म्हणजे ज्याच्यामुळे आपला इनशॉर्ट टाइमपास होतो किंवा आपल्याला छान वाटतं, तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याला आपण म्हणतो मनोरंजनाची माध्यमे। आता अर्थात आपण फक्त टाइमपास नाही करत, त्याच्यावरती आपल्याला खूप जास्त माहिती किंवा वेगवेगळ्या प्रकारची माहिती पण मिळत असते आणि सोबतच आपला विरंगुळा पण होत असतो। सो बेसिकली अशा पद्धतीने माहिती देणारं आणि त्यासोबतच आपला विरंगुळा करणारं जे साधन आहे किंवा जे माध्यम आहे त्याला आपण म्हणणार आहोत मनोरंजनाची माध्यमे। मग आता मनोरंजन का गरजेचं आहे, तर चैतन्य, ताजेतवानेपणा किंवा ताजेपणा, उत्साह, कार्यशक्ती वाढवणं यासाठी मनोरंजन गरजेचं आहे। सो तुम्हाला जर असा प्रश्न आला की मनोरंजनाची आवश्यकता काय आहे, तर त्याच्यामध्ये हे 4 पॉईंट्स तुम्ही ॲड करू शकता। आता या सगळ्याची डिस्क्रिप्टिव्ह माहिती आपण पुस्तकातून बघूया। तर मनाला विरंगुळा मिळवून देणाऱ्या गोष्टी म्हणजे मनोरंजनाची साधने आहेत। आणि त्याच्यामध्ये काय काय येऊ शकतं, आपले छंद, ते पण एक प्रकारचं मनोरंजनच आहे, जसं की वाचनाचा छंद असेल, डान्सिंग असेल, सिंगिंग असेल, काय पण असेल, किंवा खेळ आहेत, खेळाबद्दल पण आपण पुढच्या चॅप्टरमध्ये बघणार आहोतच। खेळ पण आपल्या मनाला विरंगुळा मिळवून देतात किंवा आपल्याला त्यातून काहीतरी शिकायला मिळतं, सो ते पण एक प्रकारचं मनोरंजनाच्या माध्यमांमध्ये किंवा साधनांमध्येच येऊ शकतं। नेक्स्ट आहे नाटक असेल, चित्रपट असेल, ही सगळी करमणुकीची साधने, किंवा लेखक, वाचन, लेखन करणं, वाचन करणं, हे सगळं पण मनोरंजनामध्ये येणार आहे। आता मनोरंजनाची आवश्यकता। उत्तम प्रतीचे निखळ मनोरंजन व्यक्तीच्या निकोप वाढीसाठी महत्त्वाचे असते। निखळ मनोरंजन, उत्तम प्रतीचं निखळ मनोरंजन म्हणजे काय, की त्याच्यामध्ये काहीतरी जास्त, म्हणजे फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये काहीतरी निगेटिव्ह नाही आहे, सगळं पॉझिटिव्ह आहे, किंवा सगळं असं काहीतरी आहे की ज्याच्यामुळे शांतता असेल किंवा काहीतरी शिकायला मिळेल, उगाच भांडणं आणि असलं काही जास्त नाही आहे, त्याला आपण म्हणूया की ते निखळ मनोरंजन आहे। तर हे सगळं आपल्यासाठी चांगलं आहे, आपल्या बौद्धिक विकासासाठी, मानसिक विकासासाठी पण चांगलं आहे।
चाकोरीबद्ध जगण्यातील कंटाळा दूर करून मनाला चैतन्य, ताजेपणा, शरीराला उत्साह व कार्यशक्ती मिळवून देण्याचे काम मनोरंजन करते. तर बेसिकली आपल्याला का हवं असतं मनोरंजन? आपण एक असं म्हणतो की हा आज खूप जास्त काम केलं आहे किंवा संडे आहे, सुट्टी आहे, तर आपण एखादा मूवी बघूया किंवा एखादं नाटक बघूया किंवा सायकलिंगला जाऊया, बाहेर थोडंसं फिरून येऊया. तर हे का गरजेचं असतं? तर आपल्या मनाला थोडंसं ताजं करण्यासाठी. कारण एक आपलं रुटीन सुरू असतं फ्रॉम मंडे टू सॅटरडे, तर त्याच्यापासून एक वेगळा वे आऊट मिळावा, एक छान नवीन काहीतरी मिळावं किंवा त्या कंटाळवाणेपणातून बाहेर यावं, यासाठी आपण मनोरंजन शोधत असतो किंवा वेगळी साधने शोधत असतो. मग त्याच्यामुळे काय होतं, मनोरंजनामुळे आपलं मन पुन्हा एकदा पहिल्यासारखं ताजेतवानं होतं आणि आपण नवीन पुन्हा एकदा काम करायला आपल्यामध्ये उत्साह निर्माण होतो. सो बेसिकली हे सगळं येणार आहे मनोरंजनाची आवश्यकता का आहे किंवा मनोरंजनाचं महत्त्वामध्ये पण हे येऊ शकतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, छंद वा खेळांची जोपासना केल्यामुळे व्यक्तिमत्वाचा विकास होतो. आपले तुम्ही पाहिलं असेल की आपल्याला जर वाचनाचा छंद वगैरे असेल तर आपण खूप जास्त माहिती कलेक्ट करतो आणि त्याच्यामुळे अर्थातच त्याच्यामुळे आपल्या स्वतःच्या पर्सनॅलिटीचा किंवा काय म्हणूया आपण व्यक्तिमत्वाचा पण विकास होणार आहे. खेळ असेल त्याच्यामधून पण आपण बऱ्याचशा गोष्टी शिकतो. खेळाचं जे काही आपल्या व्यक्तिमत्वामधलं महत्त्व आहे ते आपण पुढच्या चॅप्टरमध्ये बघणार आहोतच. नेक्स्ट आहे, भारतात प्राचीन व मध्ययुगीन काळात उत्सव, सण सोहळे, खेळ, नाचगाणे इत्यादी मनोरंजनाची साधने होती. पूर्वी ऑब्व्हियसली टीव्ही वगैरे असलं काही नव्हतं, यूट्यूब नव्हतं, त्याच्यामुळे उत्सव, सण सोहळे, खेळ याच्यामध्येच मनोरंजन होत होतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, आधुनिक काळामध्ये मनोरंजनाची अनेक साधने उपलब्ध आहेत, फॉर एक्झाम्पल वायटी. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, मनोरंजनाचे दोन प्रकारामध्ये वर्गीकरण केलं जातं. कोणते दोन प्रकार आहेत? एक आहे कृतिशील आणि एक आहे अकृतिशील. आता नावातच कृती आहे, कृती म्हणजे काय? काहीतरी काम करणं. मग कृतिशीलमध्ये काय होणार आहे? आपला प्रत्यक्ष सहभाग आहे, आपण त्याच्यामध्ये काहीतरी करतो आहे. फॉर एक्झाम्पल खेळ, खेळ म्हणजे आपण खेळतानाचे, फक्त बघण्याचे नाही, म्हणजे टी व्हीवरती खेळ चालू आहे आणि आपण ते बघतो आहे, ते कृतिशीलमध्ये नाही येणार. आपण स्वतः खेळ खेळतो आहे तर ते येणार कृतिशीलमध्ये. मग कृतिशील म्हणजे काय? तर एखाद्या क्रियेमध्ये आपण स्वतः सहभाग घेतो आहे, मग ती क्रिया शारीरिक असो म्हणजे प्रत्यक्ष जाऊन खेळणे असो किंवा मानसिक असो, हस्तव्यवसाय असेल, खेळ असेल, हे सगळं कशामध्ये येतं? कृतिशीलमध्ये येतं. मग अकृतिशीलमध्ये काय येतं? की आपण प्रत्यक्ष भाग नाही घेत आहोत, म्हणजे आपण एकतर फक्त बघतो आहे. असे नसेल समजत तो टॉपिक तुम्ही लिहू शकता. सो मी तो पुन्हा एकदा एक्सप्लेन करेन, ठीक आहे? सो हां, नेक्स्ट आहे अकृतिशील. अकृतिशीलमध्ये काय आहे? की आपण प्रत्यक्ष भाग नाही घेत आहे, आपण फक्त बघतो आहे. लाईक समोर सिरियल चालू आहे, आपण त्या सिरियलमध्ये काम करत नाही आहे किंवा आपण त्या सिरियलचा भागही नाही आहे, आपण फक्त ती सिरियल बघतो आहे. किंवा समोर खेळ सुरू आहे, सामना सुरू आहे, कधी मॅच सुरू आहे, आपण तिथे खेळत नाही आहे पण आपण ते फक्त बघतो आहे. किंवा एखादं संगीत पुढे सुरू आहे, आपण ते म्हणतही नाही आहे, आपण इन्स्ट्रुमेंटही वाजवत नाही आहे, आपण फक्त ऐकायचं काम करतो आहे. सो याचा अर्थ आपल्या कुठल्याही प्रकारचा प्रत्यक्ष सहभाग त्या कृतीमध्ये नाही आहे. सो मग ते काय झालं? अकृतिशील मनोरंजन, ठीक आहे? म्हणजे याचा अर्थ आपण काय आहोत? प्रेक्षक आहोत आणि आपण फक्त समोर जे काय चाललं आहे ते पाहतो आहे किंवा ऐकतो आहे. सो ते असणार आहे अकृतिशील मनोरंजन. पण त्यातूनही आपलं मनोरंजन होतं आहे ना, आपण काहीतरी समोर बघतो आहे, काहीतरी ऐकतो आहे. सो आपलं मनोरंजन होतं आहे, फक्त एवढंच की आपला त्याच्यामध्ये काही डिरेक्टली संबंध सहभाग नाही आहे किंवा संबंध नाही आहे, ठीक आहे? आता आपण सुरुवात करतो आहे लोकनाट्याला. इथपर्यंत काही डाऊट असेल तर सांगू शकता. आय विल रिपीट. ओके, नेक्स्ट आहे लोकनाट्य. लोकनाट्यामध्ये पहिला पॉईंट आहे मराठी आणि हिंदी लँग्वेज ग्रामरच्या नोट्स. ओके, ते मी अपलोड करेन. इथपर्यंत याच्यामध्ये काही डाऊट असेल तर विचारू शकता. तुम्हाला ना असं येऊ शकतं, मनोरंजनामध्ये कृतिशील आणि अकृतिशील दिलं जाईल, खाली ही डेफिनेशन लिहायला येऊ शकते आणि एक्झाम्पल लिहा, डेफिनेशन लिहा आणि एक्झाम्पल लिहा, असा प्रश्न 2 मार्कांसाठी तयार होऊ शकतो. कठपुतळ्यांचा प्रयोग. सो सगळ्यांनी कठपुतळ्या पाहिल्या असतील. सो बेसिकली अशा पद्धतीने काही बाहुल्या असतात, या बाहुल्यांच्या हाताला, पायाला असे दोरे बांधलेले असतात आणि एक माणूस असतो, त्याच्या हाताला हे सगळे दोरे कनेक्टेड असतात आणि तो माणूस ज्याप्रमाणे हात हलवेल त्याप्रमाणे ह्या बाहुल्यांचे हात पाय वगैरे हलतात, कधी कधी मान पण हलते. सो बेसिकली याच्या आधारे तो व्यक्ती सगळं काही तो व्यक्ती कंट्रोल करत असतो आणि या बाहुल्यांचे हात पाय वगैरे हलत असतात आणि अशा पद्धतीने एक नवीन शो इथे तयार होतो. सो त्याला आपण म्हणणार आहोत कठपुतळ्यांचा प्रयोग. आता मोहेंजोदडो, हडप्पा, ग्रीस व इजिप्त येथील उत्खननामध्ये मातीच्या बाहुल्यांचे अवशेष सापडले आहेत आणि त्याच्यावरून कदाचित आपल्याला अशी माहिती मिळते की हे जे काही कठपुतळ्यांचे खेळ अजूनही बऱ्याच ठिकाणी जत्रेमध्ये वगैरे चालतात. सो हे जे काही कठपुतळ्यांचे खेळ आहेत ते आधी पण चालू असायचे, म्हणजे त्याचा इतिहास खूप जुना आहे, आत्ताच नाही आहे, खूप आधीपासूनचा आहे, हे आपल्याला त्या उत्खननातून कळतं. त्या कठपुतळ्याप्रमाणे वापरल्या जाण्याची शक्यता आहे. आता त्यांना ज्या काही बाहुल्या सापडल्या आहेत त्या उत्खननामध्ये, त्यांचा असा अंदाज आहे की कदाचित या बाहुल्यांचा उपयोग
ॲज अ कठपुतळ्याप्रमाणे आत्ता आपण जे खेळ बघतो आहे त्याच्यासाठीच आधी पण केला जात असावा. आणि यावरून हा खेळ प्राचीन आहे हेही आपल्याला समजते. पंचतंत्र व महाभारतात या खेळाचा उल्लेख आहे. म्हणजे पूर्वीच्या वेळेस जेव्हा कधी महाभारत वगैरे लिहिलं गेलं असेल किंवा पंचतंत्र लिहिलं गेलं असेल त्याच्यामध्ये पण कुठे कुठे या खेळाचा उल्लेख आहे. म्हणजे अर्थातच हा खेळ खूप पूर्वीपासून चालू आहे असं आपण म्हणू शकतो. आता ह्या ज्या बाहुल्या आहेत ह्या पूर्ण ह्याला आपण म्हणतो कठपुतळ्यांचा खेळ, पण ह्या ज्या बाहुल्या आहेत त्यांना आपण कळसूत्री बाहुल्या असं पण म्हणू शकतो. सो प्राचीन भारतामध्ये या बाहुल्या बनवण्यासाठी लाकूड, लोकर, कातळे, शिंगे व हस्तिदंत यांचा वापर केला जात असे. आता शक्यतो आपण हस्तिदंत आणि प्राण्यांच्या कातड्या वगैरे नाही वापरत, त्याच्यावरती बॅन आहे, पण अर्थात आपण लाकूड, लोकर वापरू शकतो, शिंगे पण शक्यतो नाही वापरली जात. नेक्स्ट आहे या खेळाच्या राजस्थानी व दाक्षिणात्य अशा दोन पद्धती आहेत. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, आसाम, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ या राज्यात कठपुतळीचे प्रयोग करणारे कलावंत आहेत. म्हणजे अजूनही या प्रदेशांमध्ये कुठे ना कुठे आपल्याला कठपुतळ्यांचे प्रयोग पाहायला मिळतात. त्याच्यानंतर ओके नो डाऊट, थँक्यू सो मच. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे कठपुतळीचा प्रयोग रंगण्यासाठी सूत्रधाराचे कौशल्य अत्यंत महत्त्वाचे असते. आता सूत्रधार म्हणजे कोण? जो त्या बाहुल्यांना कंट्रोल करतो आहे. आता ऑब्व्हियसली तोच कथा सांगणार आहे किंवा त्याच्यानुसारच त्या बाहुल्या हालचाल करणार आहेत, त्याच्यामुळे मेन व्यक्ती तोच आहे ना, त्याला आपण म्हणणार आहोत सूत्रधार. लहान रंगमंच, एक छोटासा रंगमंच म्हणजे छोटासं एक इतकंसंच फक्त गरजेचं असतं, कारण बाहुल्या फक्त एवढ्याच ठिकाणी दिसणार आहेत, बाकी याच्या मागे तो सूत्रधार उभा असतो, कारण तो दिसणं महत्त्वाचं नाही आहे, बाहुल्या दिसणं महत्त्वाचं आहे, त्याचा फक्त आवाज आला तरी पुरेसा असतो. आणि त्यासोबतच प्रकाश कसा असला पाहिजे, ध्वनी कशी असली पाहिजे या सगळ्याचा अभ्यास केला जातो कठपुतळ्यांच्या प्रयोगामध्ये. छाया बाहुली, हात बाहुली, काठी बाहुली, सूत्र बाहुली असे याचे प्रकार आहेत. आता छाया बाहुलीमध्ये काय होतं की प्रकाश अशा पद्धतीने अरेंज केला जातो की त्या बाहुल्या हलत असतात, पण त्यांची फक्त शॅडो किंवा फक्त सावलीच आपल्याला पाहायला मिळते, आणि ती सावली हलताना पाहायला मिळते. म्हणजे ॲक्च्युली बाहुल्या कुठेतरी मागे हलत असतात, पण आपल्याला दिसताना पुढे फक्त सावलींची हालचाल दिसते. सो त्याला आपण म्हणू शकतो की त्या आहेत छाया बाहुली. आता नेक्स्ट आहे दशावतारी नाटके. जर कोणी कोकणामधून वगैरे असेल तर त्यांना माहिती असेल. इथे मी काही इम्पॉर्टंट पॉईंट्स ॲड केलेले आहेत, सो तुम्ही हवं तर एक्झामच्या वेळेस हे पण रीड करू शकता, जेणेकरून तुम्हाला त्या टॉपिकबद्दल एक थोडक्यात आयडिया येईल आणि तुम्ही त्याच्या आधारे एक्झाममध्ये आन्सर लिहू शकता. सो दशावतारी नाटके, तर दशावतारी नाटके हा महाराष्ट्रातील लोकनाट्याचा एक प्रकार आहे. सो हा एक प्रकारचं नाटक आहे. लोकनाट्य म्हणजे काही लोकांनी अरेंज केलेलं एक नाटक आहे. बेसिकली तुम्हाला लोकनाट्य काय आहे किंवा लोककला काय आहे, अभिजात कला काय आहे याचा फरक ऑलरेडी चौथ्या पाठामध्ये कळलेला असेल. नेक्स्ट आहे सुगीनंतर कोकण आणि गोवा येथे दशावतारी नाटकांचे प्रयोग होतात. दशावतारी नाटके मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध व कल्की या 10 अवतारांवर आधारित असतात. तर तुम्हाला माहिती असेल की हे जे काही मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, रामकृष्ण हे सगळे विष्णूचे अवतार आहेत, आणि त्यासोबतच बुद्ध व कल्की हे जे एकूण 10 अवतार आहेत यांच्यावरती आधारित ही नाटके असतात. सर्वप्रथम सूत्रधार विघ्नहर्ता गणपतीला आवाहन करतो, म्हणजे नाटक सुरू होण्याआधी गणपतीची पूजा, आरती किंवा गाणं वगैरे काहीतरी म्हटलं जातं. नेक्स्ट आहे दशावतारी नाटकातील पात्रांचा अभिनय, रंगभूषा, वेशभूषा परंपरागत असते. म्हणजे पूर्वीपासून ठरलेली आहे की सपोज एखादं पात्र आहे तर हे असं दिसणार तर ते असंच दिसलं पाहिजे किंवा याची वेशभूषा अशीच पाहिजे वगैरे, हे सगळं ठरलेलं आहे, म्हणजे पहिल्यापासून असंच चालत आलेलं आहे. नाटकातील बहुतेक भाग पद्यमय असतो, म्हणजे नाटक पद्य म्हणजे कवितेसारखा किंवा कवितेच्या लयमध्ये वगैरे असणारा. काही संवाद पात्रे स्वयंस्फूर्तीने बोलतात, त्याच्यामध्येच नाटक सुरू असतानाच काही संवाद काही जणं म्हणजे जे स्क्रिप्टमध्ये लिहिले त्याच्याऐवजी पण काही जणं बोलतात, स्वयंस्फूर्तीने बोलतात. देवासाठी लाकडी मुखवटे वापरतात. आता अर्थात या ठिकाणी जेव्हा नरसिंह वगैरे आहे किंवा वराह, कुर्मा आहे तर यासाठी आपण मुखवटे वापरतो, मग ते मुखवटे लाकडापासून बनवलेले असू शकतात. नेक्स्ट आहे नाटकाचा शेवट हंडी फोडून दहीकाला वाटणे व आरती करणे या कृतीने होतो. आणि मग नाटक वगैरे झालं की शेवटी दही हंडी फोडली जाते, सगळ्यांना तो प्रसाद किंवा दहीकाला वाटला जातो आणि त्याच्यानंतर आरती केली जाते आणि मग नाटक त्यांचं संपतं. तर अशा पद्धतीने हे आहे दशावतारी नाटक. त्याची सुरुवात कशी झाली तर 18व्या शतकामध्ये श्यामजी नाईक काळे यांनी दशावतारी खेळ दाखवणारा एक फड स्थापन केला होता. फड म्हणजे एक ग्रुप स्थापन केला होता आणि तो फड घेऊन ते महाराष्ट्रभर फिरत होते, म्हणजे प्रत्येक ठिकाणी ते दशावतारी नाटके वगैरे दाखवायचे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे विष्णुदास भावे यांनी दशावतारी नाट्यतंत्राचे संस्करण करून आपली पौराणिक नाटके सादर केली. सो तुम्हाला ही काही नावं लक्षात ठेवायची आहेत की सगळ्यात पहिल्यांदा फड कुणी स्थापन केला, जे मी हायलाईट केलं ते तुम्ही पण तुमच्या बुकमध्ये हायलाईट करू शकता, सो जेणेकरून एक्झामच्या वेळेस तुम्हाला पटकन ते लक्षात ठेवता येईल. सो हे दोन पॉईंट्स तुम्ही हायलाईट करू शकता.
आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, यामुळे मराठी नाटकाची पूर्वपीठिका दशावतारी नाटकांपर्यंत जाते. म्हणजेच सुरुवातीला दशावतारी नाटकेच होती, त्याच्यानंतर मग हळूहळू रंगभूमीवरती नाटके सादर व्हायला लागली. म्हणजे सुरुवात कोणापासून झाली होती? दशावतारी नाटकांपासून. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे व्हॉट इज मीडिया, मीडिया म्हणजे माध्यमे. नेक्स्ट आहे भजन. आता भजनमध्ये काय काय येतं? टाळ, मृदंग किंवा पखवाज इत्यादी वाद्यांच्या साथीत ईश्वर गुण वर्णनपर व नामस्मरणपर काव्यरचना गाणे यास भजन म्हणतात. म्हणजे ईश्वराचे गुण गाणे, म्हणजे ईश्वरावरती स्तुती गीत करणे किंवा नामस्मरणपर काही गीते रचणे वगैरे, हे सगळं भजनामध्ये येतं. सो तुम्ही कदाचित भजनं ऐकली असतील. याच्यामध्ये आपण टाळ, मृदंग यासारख्या वाद्यांचा पण वापर करतो. आता भजनाचे पण प्रकार आहेत. एक तर आहे चक्री भजन आणि दुसरं आहे ते म्हणजे सोंगी भजन. चक्री भजन नावाप्रमाणेच आहे की हे भजन, जो कोणी भजन म्हणणार आहे तर तो चक्राकार म्हणजे असं गोल गोल फिरत फिरत भजन म्हणतो. ठीक आहे, न थांबता तो चक्राकार फिरत असतो आणि त्याच्या त्याचबरोबरीने तो भजन म्हणत असतो. दुसरं आहे सोंगी भजन. मग देवभक्तीची भूमिका घेऊन संवाद स्वरूपामध्ये भजन म्हणणे, म्हणजेच काय, सोंग घ्यायचं, कुठल्या तरी देवाचं सोंग घ्यायचं आणि संवाद स्वरूपामध्ये आपण ते भजन म्हणणार. प्रेक्षक भूमिका म्हणजे, हा मगाशी मी ते लिहिलं होतं प्रेक्षक भूमिका. प्रेक्षक भूमिका म्हणजे काय, आपण ॲज अ प्रेक्षक आहोत, म्हणजे आपण त्या याच्यामध्ये भाग नाही घेत आहोत. समोर काहीतरी नाटक सुरू आहे किंवा समोर कोणीतरी गाणं म्हणत आहे, आपण त्याच्यामध्ये भाग नाही घेत आहोत. किंवा समोर कोणतरी खेळत आहे, आपण भाग नाही घेत आहोत. आपण ॲज अ प्रेक्षक आहोत. प्रेक्षक म्हणजे आपण तो खेळ किंवा समोर जे काय घडत आहे ते पाहतोय फक्त, आपण त्याच्यामध्ये डिरेक्टली भाग नाही घेत आहोत. याला आपण म्हणणार प्रेक्षक भूमिका. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे अलीकडच्या काळामध्ये. हा, तुम्हाला जर एक्झामला लिहायला आलं तर तुम्हाला असं प्रेक्षक भूमिका लिहायचं नाही आहे, तुम्हाला पूर्ण लिहायचे सेंटेन्स जे पुस्तकामध्ये आहे ते. हे फक्त शॉर्ट नोट्स आहेत जे तुम्हाला रिवाईज करण्यासाठी उपयोगी पडतील. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे अलीकडच्या काळामध्ये संत तुकडोजी महाराजांनी खंजिरी भजन लोकप्रिय केले. सो या ठिकाणी तुम्हाला खंजिरी भजन लक्षात ठेवायचं आहे, जे की आहे संत तुकडोजी महाराज यांचं. हे तुम्हाला MCQs मॅथ्स फॉलोइंगमध्ये चुकीची जोडी ओळखामध्ये कशातही विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे उत्तर भारतामध्ये संत तुलसीदास, महाकवी सूर्यदास, संत मीराबाई आणि संत कबीर यांची भजने प्रसिद्ध आहेत. आता हे पण चार नावं आहेत, 1, 2, 3, 4, 5 नावं आहेत. ओके, सो बेसिकली ही जी 4-5 नावं आहेत, हे तुम्हाला सपोज की असं भजन वगैरे टिपा लिहायसाठी आलं तर तुम्हाला भजन आधी भजन म्हणजे काय लिहायचं आहे, भजन करत असताना आपण कोणती वाद्य वापरतो ते लिहायचं आहे, मग भजनाचे प्रकार आणि मग खाली काही संतांची नावं असं तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कर्नाटकामध्ये पुरंदरदास, कनकदास, विजयदास, बोधेंद्र गुरुस्वामी, त्यागराज आदींच्या रचना भजनामध्ये गायल्या जातात. ठीक आहे, सो बेसिकली या ठिकाणी तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रॉपरली दिलेल्या आहेत. पण तुम्हाला जर इतकी नावं लक्षात ठेवणं शक्य नसेल तर तुम्ही एक्झाम्पल्समध्ये थोडीफार नावं लिहू शकता आणि त्याची जी टिपाली आहे त्या ते लिहू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आता गुजरातमधल्या संतांचं नाव इथे दिलेलं आहे, संत नरसिंह मेहता. सो यांनी भक्ती संप्रदायास चालना दिली. हे पण तुम्ही हायलाईट करून ठेवू शकता किंवा अंडरलाईन करून ठेवा, जर आलंच तर MCQ येऊ शकतं. महाराष्ट्रामध्ये संत नामदेवांनी वारकरी पंथाच्या माध्यमातून भजन कीर्तनास प्रोत्साहन दिले. वारकरी संप्रदायाने नामस्मरणाचा प्रकार म्हणून भजनास वैभव प्राप्त करून दिले. सो बेसिकली जर तुम्हाला महाराष्ट्रामधल्या स्पेसिफिकली संतांबद्दल काही विचारलं असेल तर मग तेव्हा तुम्हाला संत नामदेवांचं नाव लिहावं लागेल. अजून बरेचसे संत आहेत पण इथे स्पेसिफिकली फक्त संत नामदेवांचं नाव दिलेलं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे कीर्तन. आता कीर्तन म्हणजे काय? परंपरेनुसार कीर्तन परंपरेचे आद्य प्रवर्तक नारदमुनी होत असे मानले जाते. म्हणजे सुरुवातीला जर आपण पाहिलं सगळ्यात सुरुवातीला किंवा सगळ्यात सुरुवात ज्यांनी कोणी केली होती कीर्तनाची तर ते होते नारद मुनी. आणि मग त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये कोणी सुरुवात केली तर ते आहेत संत नामदेव. सो आपण संत नामदेवांना आद्य कीर्तनकार म्हणतो, हे पण लक्षात ठेवायचं आहे. आणि कीर्तन परंपरेचे आद्य प्रवर्तक आपण नारद मुनींना म्हणतो. सो हे दोन्ही कन्फ्युजिंग होऊ शकतं तुम्हाला, जर एवढं कन्फ्यूज नाही करणार पण जर आलाच एक्झाम बोर्डच्या आलाच प्रश्न बोर्डच्या एक्झामला तर मात्र तुम्हाला ते लिहिता आलं पाहिजे. नेक्स्ट आहे कीर्तनकार, म्हणजे जो कोणी कीर्तन करतो. कीर्तनामध्ये पण अगेन आपण सेम देवावरती वगैरेच कीर्तन असतात शक्यतो, किंवा समाज प्रबोधनपर असू शकतात. सो आता कीर्तनकार म्हणजे काय? जो कोणी कीर्तन करणार आहे ते. म्हणजे सपोज आता संत नामदेव कीर्तन करत होते तर ते जेव्हा कीर्तन करत असतील तेव्हा त्यांना आपण हरिदास किंवा कथेकरी बुवा म्हणू शकतो. कीर्तन करणाऱ्यास पोशाख, विद्वत्ता, वक्तृत्व, गायन, वादन, नृत्य, विनोद यांच्याकडे लक्ष द्यावे लागते. आता जेव्हा आपण कीर्तन करतोय तेव्हा आपला पोशाख कसा असला पाहिजे? तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल
कुठल्या तरी पौराणिक सिरियल्समध्ये वगैरे किंवा कुठल्या तरी मूवीमध्ये वगैरे की त्यांचा एक स्पेसिफिकली पांढऱ्या रंगाचा वगैरे असा काहीतरी पोशाख असतो. त्यासोबतच त्यांना कंटिन्युअसली बोलायचं आहे, त्याच्यामुळे त्यांचं वक्तृत्व चांगलं असलं पाहिजे. कीर्तन थोडंफार आपण गातोसुद्धा, त्याच्यामुळे गायन चांगलं असलं पाहिजे. हातामध्ये आपल्या वाद्य पण असू शकतं, चिपड्या वगैरे असू शकतात, सो ते आपल्याला वाजवता आलं पाहिजे. सो बेसिकली या सगळ्याच गोष्टी आपल्याकडे असल्या पाहिजेत जेव्हा आपण कीर्तन करतो. सो कीर्तन मंदिरात किंवा मंदिराच्या परिसरामध्ये केले जाते. सो जो कोणी कीर्तनकार आहे किंवा कथेकरी बुवा आहे किंवा हरिदास आहे तो बहुश्रुत असायला पाहिजे. त्याच्यामध्ये बहुश्रुतता असायला पाहिजे, म्हणजे हे सगळं त्याला एकाच वेळी करता आलं पाहिजे. नेक्स्ट आहे माहिती करून घ्या, हे जे असे बॉक्सेस असतात हे तुम्हाला जो शेवटचा प्रश्न असतो इतिहासाच्या प्रश्नपत्रिकेमधला त्याच्यामध्ये उतारा वाचा आणि खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्याच्यामध्ये 4 गुणांसाठी येऊ शकतो. सो बेस्ट आहे असे सगळे जे काही येलो बॉक्सेस आहेत ते रीड करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये रीड करायला जास्त वेळ नाही द्यावा लागणार. सो आता याच्यामध्ये काय काय सांगितलं आपण बघूया. कीर्तनाच्या नारदीय किंवा हरिदासी आणि वारकरी या दोन प्रमुखामध्ये या दोन मुख्य परंपरा आहेत. सो नारदीय आणि हरिदासी म्हणजे सॉरी नारदीय किंवा हरिदासी हे एकच आहे आणि वारकरी हे वेगळं आहे. एक मिनटं मी हायलाईट करून ठेवते. कीर्तनाच्या नारदीय अथवा हरिदासी हा एक प्रकार आहे आणि वारकरी हा एक प्रकार आहे. असे दोन प्रकार एकूण आहेत कीर्तनाचे किंवा परंपरा आहेत असं आपण म्हणूया प्रकार म्हणण्यापेक्षा. आता जे हरिदासी कीर्तन आहे तर ते एकपात्री प्रयोगासारखे असते. एकपात्री प्रयोग म्हणजे काय? एकटा व्यक्ती सगळ्यांची पात्र करतो. जे एकटाच व्यक्ती आहे तो त्याच्यामध्ये त्या कीर्तनामध्ये जे कुठले पात्र येतील ते सगळ्यांच्या ॲक्टिंग म्हणूया आपण, तो एकटाच करणार, ठीक आहे. सो हरिदासी कीर्तन एकपात्री प्रयोगासारखे असते. या कीर्तनात पूर्वरंग व उत्तररंग असे असतात, म्हणजे सुरुवातीचा आणि शेवटचा जो काही भाग असेल तो. नमन निरूपणाचा अभंग व निरूपण याला पूर्वरंग आणि उदाहरणादाखल जर एखादं आख्यान सांगितलं असेल तर त्याला आपण उत्तररंग म्हणतो. म्हणजे सुरुवातीचं जे काही अभंग आहे किंवा निरूपण करणं आहे त्याला आपण सुरुवात असते ती त्याला आपण पूर्वरंग म्हणतो. आणि मग ते एक्सप्लेन करायला, ते निरूपण वगैरे एक्सप्लेन करण्यासाठी जर काही उदाहरण दिलं असेल, काही एक्झाम्पल दिलं असेल तर त्याला आपण म्हणतो उत्तररंग. सो वारकरी कीर्तनामध्ये सामूहिकतेवर भर असतो. म्हणजेच काय? जसं की आपण पाहिलं नारदीय कीर्तनामध्ये एकटाच व्यक्ती सादर करतो, तर त्याच्या अपोजिट किंवा त्याच्या उलट वारकरी कीर्तनामध्ये वारकरी कीर्तनामध्ये एक त्यांचा ग्रुप असेल, तो ग्रुप एकत्र येतो आणि मग ते प्रत्येकजण काहीतरी भूमिका तिथे करत असतात. सो कीर्तनामध्ये वारकरी कीर्तनामध्ये सामूहिकतेवरती भर असतो. कीर्तनकाराबरोबरच टाळकऱ्यांचा सहभाग देखील महत्त्वाचा असतो. आता जेव्हा आपण कीर्तन करणार आहोत तेव्हा एखादं वाद्य पण वाजवलं जात असेल आजूबाजूला, तर तेव्हा ते वाजवण्यासाठी जो टाळकरी आहे म्हणजे जो टाळ वाजवणारा आहे तर त्याचा पण सहभाग महत्त्वाचा असतो. स्वातंत्र्य चळवळीच्या काळामध्ये राष्ट्रीय कीर्तन नावाचा नवा प्रकार पुढे आला आणि हे कीर्तन नारदीय कीर्तनाप्रमाणेच सादर केले जाते. अगेन नारदीय कीर्तन म्हणजे काय? एक व्यक्ती एकपात्रीप्रमाणे ते कीर्तन सादर करणार. नेक्स्ट आहे त्यामध्ये स्वातंत्र्य चळवळीतील नेते, शास्त्रज्ञ, समाजसुधारक अशा थोर लोकांच्या चरित्राच्या आधारे समाज प्रबोधन करण्यावर भर दिला जात होता. सो मग त्या कीर्तनामधून तो व्यक्ती जे काही त्या काळासाठी लागणारे विचार असतील किंवा तेव्हा काय केलं पाहिजे, लोकांनी काय सुधारणा करून आणल्या पाहिजेत हे सगळं त्यातून तो सांगत असे. त्याची सुरुवात वाईचे दत्तोपंत पटवर्धन यांनी केली. सो तुम्हाला जर प्रश्न आला उतारावरती येईल असा डिरेक्ट प्रश्न नाही येणार, उतारामधून उत्तर लिहा वगैरे असा प्रश्न आला तर त्याच्यामध्ये तुम्हाला यांच्यावरती पण प्रश्न येऊ शकतो, ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, याशिवाय महात्मा ज्योतिराव फुले प्रणित सत्यशोधक समाजानेही कीर्तनाच्या माध्यमातून समाज जागृतीचे कार्य केले. संत गाडगे महाराजांनी कीर्तने सत्यशोधकी कीर्तनाशी नाते संत गाडगे महाराजांची कीर्तने सत्यशोधकी कीर्तनाशी नाते सांगणारे होते. म्हणजे त्यांनी पण कीर्तन केले, या दोघांमध्ये काहीतरी सेम धागा असेल किंवा सेम गोष्ट असेल ते दोघं पण सांगत होते. जसं की जातीभेद निर्मूलन आहे, स्वच्छता आहे, यासारख्या गोष्टींवरती कीर्तनं केली जात होती. आता नेक्स्ट आहे ललित. ललितबद्दल तेवढी जास्त इन्फॉर्मेशन नाही आहे जी काही आहे, पण याच्यावरती टिपा लिहा असा प्रश्न शक्यतो नाही येणार. सो महाराष्ट्रातील मनोरंजनाचा एक जुना प्रकार म्हणजे ललित. आता ललित काय आहे? लेटसी नारदीय कीर्तन परंपरेत या प्रकाराचा समावेश होतो. अगेन नारदीय कीर्तन म्हणजेच काय? आपण इथे पाहिलं की एकपात्रीसारखं जे कीर्तन सादर केलं जातं ते कोकण आणि गोवा भागामध्ये याचे महत्त्व खूप आहे. सो या ठिकाणी तुम्हाला दोन पॉईंट्स मिळालेले आहेत. एक तर पहिली गोष्ट म्हणजे हे नारदीय कीर्तनाप्रमाणे सादर केलं जातं आणि दुसरा पॉईंट म्हणजे कोकण आणि गोवा भागामध्ये सादर केलं जातं.
नेक्स्ट आहे ललिताच्या सादरीकरणामध्ये धार्मिक उत्सव प्रसंगी उत्सव देवता सिंहासनावरती बसली आहे. आता जेव्हा ललित सादर केला जात असेल सो ज्या कोणाबद्दल ललित असेल तर त्यावेळेस ती व्यक्ती किंवा देवावरती असेल तर देव वगैरे ते उत्सवमूर्ती असणार आहे त्यांना सिंहासनावरती बसवलेले असते म्हणजे बसलेले आहेत असं मानलं जातं आणि त्यांच्यासमोर मग मागणी मागतात. ज्याला जे हवे असेल त्याला ते मिळो, सगळा गाव आनंदाने पुढच्या ललितापर्यंत नांदो, आपापसातले कलह ललितात मिटोत, कोणाच्याही मनात किलमिश न उरो म्हणजेच काही वाईट कोणाच्याही एका व्यक्तीबद्दल दुसऱ्याच्या मनामध्ये असं वाईट काही राहू नये, निकोप मनाने व्यवहार चालवत कोणाच्याही मनामध्ये कोणाबद्दलही राग नसावा असं निकोप व्यवहार चालू दे, सदाचाराने समाज वागो, समाजामध्ये सदाचार राहू दे, तर अशा पद्धतीने एक मागणं मागितलं जायचं. नेक्स्ट आहे नाट्यप्रवेशाप्रमाणे ललित सादर केले जात असे, जसं की आपण पाहिलं दशावतारी नाटकांमध्ये तर त्याचप्रमाणे किंवा तसंच काहीशा प्रकारचं हे आहे. कृष्ण व रामकथा आणि भक्तांच्या कथा याच्यामध्ये सांगितल्या जातात. काही ललिते हिंदी भाषेतसुद्धा आहेत आणि आधुनिक मराठी रंगभूमीला ललिताची पार्श्वभूमी आहे असं आपण म्हणू शकतो. आता नेक्स्ट प्रकार आहे सहावा, तो म्हणजे भारूड. भारूडवरती टिपालिया येऊ शकते कारण आली तर येऊ शकते, छोटासाच भाग आहे. कारण कसं होतं, दोन मार्कांना जेव्हा टिपालिहा द्यायचा असतो प्रश्न पेपरमध्ये तेव्हा ॲटलिस्ट त्याच्याबद्दल थोडी जास्त माहिती पुस्तकामध्ये असावी लागते, तेव्हाच तो प्रश्न विचारला जातो. सो नाही, याच्यावरती टिपालिहा नाही येणार, सॉरी. सो भारूडमध्ये कसं आहे, आध्यात्मिक व नैतिक शिकवण देणारे मराठीतील रूपात्मक गीत म्हणजे भारूड आहे. म्हणजे याच्यामध्ये आध्यात्मिक पण आहे ज्याला आपण स्पिरिच्युअल म्हणतो आणि नैतिक शिकवण म्हणजे नीतीला अनुसरून जे शिकवण आहे किंवा काय प्रिन्सिपल्स असले पाहिजेत वगैरे हे सगळे पण याच्यामध्ये आहेत आणि या सगळ्यांचं एक मिक्स किंवा एक मिश्रण ते आहे भारूड. पथनाट्यामध्ये भारूड प्रयोगशील असते. पथनाट्य पण तुम्ही सगळ्यांनी बऱ्याचदा पाहिले असतील, बऱ्याचशा जे पण समाजामध्ये जागृती वगैरे घडवून आणायची आहे त्या विषयांवरती पथनाट्य होत असतात. महाराष्ट्रामध्ये संत एकनाथांची भारूडे विविधता, नाट्यात्मकता, विनोद आणि गेयता यामुळे लोकप्रिय झाली आहेत. सो तुम्हाला एका मार्काला जर असा प्रश्न आला की संत एकनाथांची भारूडे किंवा संत एकनाथांच्या भारुड्यांची वैशिष्ट्ये, तर तुम्हाला विविधता, नाट्यात्मकता, विनोद आणि गेयता हे चार पॉईंट्स लिहिता आले पाहिजेत. नेक्स्ट आहे लोकशिक्षण हा संत एकनाथांच्या भारुडे रचण्याचा मुख्य उद्देश होता. त्याच्यामुळे तुम्ही जर पाहिले तर त्यांच्या भारुड्यांमधून आपल्याला बऱ्याचदा समाजामध्ये जागृती करण्यासाठीच्या गोष्टी त्या काही महत्त्वाच्या होत्या त्याच्यावरचीच भारुडे किंवा ते विषय असणारे भारुडे पाहायला मिळतात. सोय झाल्या भारुड्यांबद्दल. नेक्स्ट आहे तमाशा. तमाशा हा शब्द मुळात पर्शियन भाषेतील आहे आणि या शब्दाचा अर्थ होतो चित्ताला प्रसन्नता देणारे दृश्य. चित्ताला म्हणजे मनाला, प्रसन्नता म्हणजे आनंद देणारे दृश्य. विविध लोककला आणि अभिजात कलांचे, लोककला म्हणजे जे विदाउट प्रशिक्षण पण सादर केलं जाऊ शकतं पण अभिजात कलामध्ये प्रशिक्षणाची गरज असते. सो विविध लोककला आणि प्रशिक्षण कलांचे प्रवाह सामावून घेत 18व्या शतकापर्यंत तमाशा विकसित झाला. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी तमाशा थोडाफार प्रकारामध्ये बदलत असतो किंवा तिकडच्या लोककलेनुसार त्याच्यामध्ये काहीतरी बदल घडून येत असतात. सो पारंपरिक तमाशाचे दोन प्रकार आहेत, संगीत बारी आणि ढोलकीचा फड. सो या ठिकाणी तुम्ही दोन प्रकार बघू शकता की तमाशामध्ये हे दोन प्रकार पडलेले आहेत, संगीत बारी आणि ढोलकीचा फड. नेक्स्ट आहे संगीत बारीमध्ये काय असतं ते बघूया. आता संगीत बारीमध्ये नाट्यापेक्षा नृत्य आणि संगीतावरती अधिक भर असतो. नावातच संगीत आहे त्याच्यामुळे तिथे मेजॉरिटी नाटकावरती फोकस न करता नृत्य आणि संगीत याच्यावरती फोकस केला जातो. फॉर एक्झाम्पल तुम्ही पिक्चरमध्ये जर कुठे तमाशा वगैरे पाहिला असेल तर तो मोस्टली याच प्रकारामधला असतो, त्याच्यामध्ये नृत्य आणि संगीत याच्यावरती जास्त फोकस असतो. फॉर एक्झाम्पल कुठलाही एखादा पिक्चर तुम्ही आठवेल तो घेऊ शकता. नेक्स्ट आहे प्राधान्याने नृत्य संगीताचा समावेश असलेल्या तमाशामध्ये कालांतराने वग या नाट्यरूपाचा समावेश केला गेला. उत्स्फूर्त विनोदाच्या आधाराने वग रंगत जातो. म्हणजे थोडंसं नृत्य संगीत सुरू आहे, थोडंसं नाट्य त्याच्यामध्ये आहे, त्यासोबतच काहीतरी विनोद पण त्याच्यामध्ये आहे, उत्स्फूर्त विनोद, तर त्याला आपण वग म्हणूया. तमाशाच्या सुरुवातीला गण म्हणजेच गणेश वंदना गायली जाते, त्यानंतर गवळण सादर केली जाते. तमाशाच्या दुसऱ्या भागामध्ये मुख्य नाटक म्हणजे वग सादर केला जातो. तुम्ही जर गाढवाचे लग्न किंवा विच्छा माझी पुरी करा हे जर काही पाहिले असेल त्याच्यामुळे तुम्हाला तमाशाचे हे सगळे प्रकार पाहायला मिळतील. यांसारखे मराठी रंगभूमीवर गाजलेले प्रयोग हे तमाशाचे आधुनिक स्वरूप दर्शवतात. तर तमाशाचे हे एक एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवू शकता. जर शॉर्ट नोट वगैरे लिहायला आली किंवा टिपा लिहायला आल्या तर तुम्ही हे सगळे पॉईंट्स दिले ते इन्क्ल्यूड करू शकता. नेक्स्ट आहे पोवाडा.
हा एक गद्यपद्य मिश्रित सादरीकरणाचा प्रकार आहे. तुम्ही कदाचित छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरचे बरेचसे पोवाडे ऐकले असतील. त्याच्यामध्ये गद्य म्हणजे मध्ये काहीतरी बोललं जातं आणि पद्य म्हणजे जो पोवाडा आहे कवितेप्रमाणे, ज्याला आपण म्हणूया तरते. सो गद्य आणि पद्य मिक्स असा स्वरूपाचा पोवाडा असतो. पोवाड्यामध्ये शूर स्त्री पुरुषांच्या पराक्रमाचे आवेशयुक्त व स्फूर्तीदायक भाषेमध्ये कथन केले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील अज्ञानदास या कवीने अफजल खान वधाविषयी रचलेला आणि तुळशीदासाने रचलेला सिंहगडाच्या लढाईचा पोवाडा प्रसिद्ध आहे. सो कदाचित काही मूवीजमधून तुम्ही हे पोवाडे ऐकले पण असतील. सो हवं तर ही नावं लक्षात ठेवू शकता. तुम्हाला पोवाड्यावरती शॉर्ट नोट लिहायला आली तर हे तुम्हाला एक्झाम्पलमध्ये ॲड करावं लागेल. ब्रिटिशांच्या काळामध्ये उमाजी नाईक, चापेकर बंधू, महात्मा गांधी यांच्यावर पोवाडे रचले गेले, कारण त्या काळामध्ये हे स्वतंत्र सेनानी होते आणि आपल्या स्वतंत्र लढ्यासाठी यांचे फार मोलाचं असे योगदान आहे. त्याच्यामुळे यांच्यावरती अनेक पोवाडे रचले गेले होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळामध्ये अमर शेख, अण्णाभाऊ साठे आणि गवाणकर या शाहिरांनी रचलेल्या पोवाड्यांनी महाराष्ट्र गाजवला आणि पोवाड्यांच्या माध्यमातून जागृती करण्यात आली. तर त्यावेळेस हे सगळे पोवाडे लोकांना अजून चांगल्या पद्धतीने स्फूर्ती देत होते किंवा लढण्यास प्रोत्साहित वगैरे करत होते. सो हे झालं पोवाड्यांबद्दल. त्याच्यानंतर इथपर्यंत तुम्ही जर पाहिलं तर सगळं जे काही लोकनाट्यमधलं किंवा लोकनाट्य या विभागामधलं येत होतं ते संपलेलं आहे. आणि आता आपण येतो आहे 6.3 जे की आहे मराठी रंगभूमी. सो ललितकला व्यक्तीने किंवा समुदायाने सादर करण्याचे स्थान म्हणजे रंगभूमी. आता ललितकलेमध्ये कलावंत आणि प्रेक्षक या दोहोंचा सहभाग असतो किंवा समावेश असणं गरजेचं असतं. तुम्ही जर कधी रंगभूमी म्हणजेच ज्या ठिकाणी नाटक होतं तो स्टेज, त्याला आपण म्हणतो रंगभूमी. सो बेसिकली तिथे जर जाऊन तुम्ही कधी नाटक पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये समोर नाटक सादर करणारी मंडळी असतात किंवा कलाकार असतात, कलावंत असतात आणि आपण प्रेक्षक असतो. जर प्रेक्षकच नसतील तर कलाकारांनी सादर करून त्याला प्रोत्साहन कोण देणार? कोणीच नाही. मग त्याच्यामुळे या दोघांचा समावेश असणं गरजेचं आहे आणि यातूनच आपण म्हणतो की मराठी रंगभूमी जी आहे तर ती चालू आहे. नेक्स्ट आहे नाट्यसंहिता, नाट्य दिग्दर्शन, कलावंत, रंगभूषा, वेशभूषा, रंगमंच, नेपथ्य, प्रकाश योजना, नाटक प्रयोगाचा प्रेक्षक आणि समीक्षक असे अनेक घटक रंगभूमीशी संबंधित असतात. नाट्यसंहिता असेल, नाट्य दिग्दर्शक आहेत म्हणजे ज्यांनी त्या नाटकाला डिरेक्ट केलेलं आहे ते, कलावंत म्हणजे जे कलाकार नाटक सादर करणार आहेत, रंगभूषा वेशभूषा म्हणजे सगळंच मेकअप कसा आहे, ड्रेस कसा आहे, रंगमंच म्हणजे तो ॲक्च्युअल स्टेज, प्रकाश योजना म्हणजे लाईटिंग कसं असलं पाहिजे, परत साऊंड कसा असला पाहिजे, आवाज कसा असला पाहिजे, त्यासोबतच नाटक पाहणारे जे काही प्रेक्षक आहेत ते. आणि तुम्ही पाहिलं असेल की सध्या फिल्मचे रिव्ह्यू येतात किंवा मूवीजचे रिव्ह्यूज वगैरे येतात, ते जे रिव्ह्यूज लिहिणारे असतात त्याला आपण म्हणतो समीक्षक. म्हणजे ते त्यांना त्या मूवीमधलं काय आवडलं किंवा काय आवडलं नाही किंवा मूवीमध्ये अजून काय असायला पाहिजे होतं किंवा काय नसायला पाहिजे होतं हे सगळं ते सांगतात. सो हे जे कोण लिहितात त्याला आपण म्हणतो समीक्षक आणि नाटकाचे पण असे समीक्षक असतात. सो रंगभूमीमध्ये फक्त नाटक करणं आणि पाहणं एवढंच नाही तर या सगळ्या गोष्टी येतात. नेक्स्ट आहे नृत्य आणि संगीत यांचाही समावेश नाटकामध्ये असू शकतो. नाटक हे बहुतेक वेळा संवादांद्वारे सादर केलं जातं. तुम्ही नाटकं पाहिली असतील आणि नाटकांमध्ये मोस्टली संवादच असतो, मध्ये आधी कुठेतरी नृत्य किंवा गाणं वगैरे असू शकतं. नेक्स्ट आहे परंतु काही नाटकांमध्ये मुकाभिनयसुद्धा असतो. फॉर एक्झाम्पल चार्ली चॅपलिन यांची जी काही नाटकं होती तर ते मुकाभिनय होते, म्हणजे ते बोलायचे नाहीत, ते फक्त ॲक्ट करायचे आणि आपल्याला ते कळायचं. सो त्याला आपण म्हणतो मुकाभिनय, म्हणजे मुख सगळं कोणी काय बोलायचं नाही, फक्त अभिनय करायचा. या प्रकाराला मुकनाट्य असंही म्हटलं जातं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे तंजावरचे भोसले राजवंशाने मराठी व दक्षिणात्य भाषांमध्ये नाटकांना उत्तेजन दिले आणि त्या राजवंशातील राजांनी स्वतः नाटके लिहिली तसेच संस्कृत नाटकांची भाषांतरे सुद्धा केली. हॅलो प्रणव. नेक्स्ट आहे महाराष्ट्रातील रंगभूमीच्या विकासात 19व्या शतकाचे स्थान महत्त्वाचे आहे. का महत्त्वाचं आहे? कारण विष्णुदास भावे मराठी रंगभूमीचे जनक म्हणून ओळखले जातात. सीता स्वयंवर हे त्यांनी रंगभूमीवर आणलेले पहिले नाटक होय. सो तुम्हाला या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, चुकीची जोडी ओळखा किंवा MCQs येऊ शकतं. नेक्स्ट आहे विष्णुदास भावे यांनी लिहिलेल्या नाटकांनंतर महाराष्ट्रात ऐतिहासिक पौराणिक नाटकांबरोबरच, ऐतिहासिक म्हणजे इतिहासाशी रिलेटेड, पौराणिक म्हणजे रामायण महाभारत या सगळ्या मायथोलॉजिकल जी काही नाटकं आहेत ती, नाटकांबरोबरच हलक्या फुलक्या पद्धतीची प्रहसन प्रकारातील नाटकेही रंगभूमीवरती आली, म्हणजे कॉमेडी नाटकंसुद्धा आली. त्यामध्ये विनोदी पद्धतीने सामाजिक विषय सादर केले जात होते, म्हणजे नाटकं जरी कॉमेडी असेल तरी पण त्याच्यामधून समाज जागृतीसाठी एक किंवा समाज प्रबोधनासाठी एखादा विषय पण घेतला जात होता.
सुरुवातीच्या नाटकांच्या संहिता लिखित स्वरूपामध्ये नसत, म्हणजे जे काय आता आपल्याकडे नाटकाची स्क्रिप्ट असते, पण आधी असं स्क्रिप्ट व्रिप्ट असलं काय नव्हतं. सो बऱ्याचदा त्यातील गीते लिहिलेली असली तरी गद्य संवाद उत्स्फूर्त स्वरूपाचे असत, म्हणजे जरी गाणी त्यातली जरी लिहिलेली असायची तरी पण जे संवाद आहेत, जे डायलॉग्स आहेत, ते कलाकार स्वतः मनाने डिरेक्टली रंगमंचावर बोलायचे. मुद्रित स्वरूपात संहिता उपलब्ध असणारे पहिले नाटक वी ज कीर्तने यांनी 1861 साली लिहिलेले थोरले माधवराव पेशवे हे होय. आणि मुद्रित स्वरूपामध्ये उपलब्ध असणारे म्हणजे अजूनही रेकॉर्डेड फॉर्ममध्ये आहे असं पहिलं नाटक कोणतं होतं, थोरले माधवराव पेशवे. या नाटकामुळे संपूर्ण लिखित संहिता असलेल्या नाटकांची नवीन परंपरा सुरू झाली, म्हणजे सगळे डायलॉग्स लिहिलेलं असणं, सगळं काही लिहिलेलं असणं, एक प्रॉपर स्क्रिप्ट असणं, अशी सुरुवात इथून पुढे सुरू झाली. म्हणजे याच्या आधी जी काही नाटकं होती ती उत्स्फूर्त असायची, काही लिहिलेलं वगैरे नसायचं, डिरेक्टली परफॉर्म केलं जायचं. पण याच्यानंतर सगळं लिहिणं, आता आपण पाहतो की मूवीजच्या पण स्क्रिप्ट्स असतात, नाटकाच्या पण स्क्रिप्ट्स असतात, लिहिलेलं असतं सगळं. सो ते इथून पुढे सुरू झालं. 19व्या शतकाच्या अखेरच्या पर्वात उत्तर हिंदुस्थानातील ख्याल संगीत महाराष्ट्रामध्ये रुजवण्याचे काम बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांनी केले. त्यांच्यानंतर उस्ताद अल्लादिया खा, उस्ताद अब्दुल करीम खा आणि उस्ताद रहिमत खा यांनी महाराष्ट्रातील रसिकांमध्ये संगीताची आवड निर्माण केली. सो हे तुम्हाला शक्यतो नावं, म्हणजे हा पूर्ण पॅराग्राफ जो आहे त्याच्यामध्ये खूप जास्त नावं आहेत. सो थोडी थोडी काहीतरी ट्रिक्स वगैरे करून तुम्ही ही नावं लक्षात ठेवू शकता. त्याचा परिणाम होऊन संगीत रंगभूमीचा उदय झाला. आणि मग आतापर्यंत आपण नाटक हे शक्यतो आपण शक्यतो आत्तापर्यंत नाटक जास्त करून असं बघतोय की रंगभूमीवरती वगैरे आहे, पण इथून पुढे संगीत रंगभूमीचा पण उदय झाला. किर्लोस्कर मंडळी या नाटक कंपनीची संगीत नाटके प्रसिद्ध झाली. सो तुम्ही कदाचित ऐकलं असेल, पुण्यामध्ये वगैरे आहे, त्या ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल किर्लोस्कर मंडळींची नाटके वगैरे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे त्यामध्ये संगीत शाकुंतल हे अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी लिहिलेले नाटक अतिशय गाजले. अगेन हे पण तुम्हाला चुकीची जोडी ओळखामध्ये येऊ शकते, एका कॉलममध्ये नाटककारांची नावं, एका कॉलममध्ये त्यांनी जे काही नाटक लिहिलं आहे ते, आणि मग तुम्हाला चुकीच्या जोडीमध्ये मॅच करायला येऊ शकतं. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे संगीत नाटकामध्ये गोविंद बल्लाळ देवल यांनी लिहिलेले संगीत शारदा हे नाटक अत्यंत महत्त्वाचे आहेत. सो संगीत शारदा हे जे नाटक आहे ते गोविंद बल्लाळ देवल यांनी लिहिलेले आहे. आणि या नाटकामध्ये जरटकुमारी विवाह म्हणजे जी नवरी असणार आहे त्याची लहान वयाची आहे आणि नवरा तिच्यापेक्षा मोठ्या वयाने, सो त्याला आपण म्हणतो जरटकुमारी विवाह. संगीत शारदा या नाटकाचे लेखक कोण आहेत? हा आत्ता सांगितलं, संगीत शारदा या नाटकाचे लेखक आहेत गोविंद बल्लाळ देवल. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे या तत्कालीन अनिष्ट प्रथेवर विनोदी पद्धतीने परंतु मार्मिक टीका केली आहे. याखेरीज श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचे मूकनायक कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचे संगीत मानापमान राम गणेश गडकरी यांचे एकच प्याला ही नाटके रंगभूमीच्या इतिहासामध्ये महत्त्वाची आहेत. हे पण सेम तुम्हाला चुकीची जोडी ओळखा याच्यामध्ये येऊ शकतं किंवा MCQs पण हे विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर पुढे आहे महाभारत या महाकाव्यातील घटना घेऊन तत्कालीन ब्रिटिश साम्राज्यशाहीवर सूचक टीका करणारे किचकवध हे नाटक खाडीलकर यांनी लिहिले. सो किचकवधामध्ये बेसिकली किचकवधातील द्रौपदी म्हणजेच असहाय्य भारतमाता, युधिष्ठिर म्हणजे मवाळ पक्ष, भीम म्हणजे जहाल पक्ष आणि किचक म्हणजे सत्तान द व्हॉइस रॉय लॉर्ड कर्झन अशा रूपात प्रेक्षक हे नाटक पाहत आणि त्यांच्या मनात ब्रिटिश साम्राज्यशाहीबद्दल चिड निर्माण व्हायची. सो बेसिकली महाभारतामध्ये किचकवध याच्यामध्ये असं झालं होतं की किचक जेव्हा तुम्ही हे पाहिलं असेल विराट पर्व सुरू होतं महाभारतामध्ये, तर तेव्हा द्रौपदीने सैरंद्रीचं रूप घेतलं होतं कारण पांडव सगळे अज्ञातवासामध्ये होते. सो त्या केसमध्ये किचक जो आहे तर तो द्रौपदीला त्रास देत होता, तर तेव्हा भीमाने किचकवध केलं होतं किंवा किचकला मारलं होतं, पण त्याच्यावरती युधिष्ठिरची अशी काही ठाम रिॲक्शन नव्हती, त्याच्यामुळे त्यांनी असं घेतलं असावं की युधिष्ठिर म्हणजे मवाळ पक्ष, भीमने त्याला ठार केलं त्याच्यामुळे भीम जहाल पक्ष, आणि द्रौपदी तेव्हा थोडीशी असहाय्य दाखवली होती त्याच्यामुळे ती असहाय्य भारतमाता, आणि किचक जो की द्रौपदीला त्रास देत होता किंवा तिच्यावरती हक्क वगैरे गाजवत होता तर तो म्हणजे त्यावेळेचा व्हॉइस रॉय जो की ब्रिटिशांचा व्हॉइस रॉय लॉर्ड कर्झन, अशा पद्धतीने ते पूर्ण नाटक असावं. मराठी रंगभूमीच्या पडत्या काळामध्ये आचार्य अत्रे यांच्या साष्टांग नमस्कार, उद्याचा संसार, घराबाहेर यांसारख्या लोकप्रिय नाटकांनी रंगभूमीला सावरण्यास मदत केली. अगेन तुम्हाला नावं लक्षात ठेवायची आहेत कारण चुकीची जोडी ओळखा वगैरे याच्यामध्ये येऊ शकतं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अलीकडच्या काळामध्ये झालेली वसंत कानेटकर यांचे रायगडाला जेव्हा जाग येते हे नाटक कदाचित यूट्यूबवरती अवेलेबल आहे, सो इफ यू हॅव टाईम तुम्ही ते वाचू पाहू शकता. ओके. नेक्स्ट आहे
इथे ओशाळला मृत्यू, विजय तेंडुलकर यांचे घाशीराम कोतवाल, विश्राम बेडेकर यांचे टिळक आणि आगरकर, आय थिंक हे पण नाटक अवेलेबल आहे. सो ही काही नाटके प्रसिद्ध आहेत. विविध विषयांवर नाटके व नाट्यप्रकारांच्या आविष्कारामुळे मराठी रंगभूमी समृद्ध झाली. नाट्यकलावंत म्हणून गणपतराव जोशी, बालगंधर्व म्हणजेच जे नाटक करतात ज्यांना आपण कलाकार म्हणतो, तर बालगंधर्व, गणपतराव जोशी, केशवराव भोसले, नारायणराव राजहंस, चिंतामणराव कोल्हटकर, गणपतराव बोडस इत्यादींची नावे अगमानी घेतली जातात. म्हणजे ज्यावेळेस सुरुवात झाली होती मराठी रंगभूमीला तर तेव्हा या लोकांनी काम केलं होतं. किंवा हा ओके ठीक आहे, त्याच्यानंतर त्यांची मराठी नाटके मोकळ्या पटांगणात होत असतात. म्हणजे आता जसे की पॅक असे थिएटर आहेत, हो दादासाहेब फाळके यांच्याबद्दल आपण पुढे वाचणार आहोतच. सो आता जसे पॅक थिएटर्स वगैरे आहे असं तेव्हा काही नव्हतं, मोकळं पटांगण किंवा मोकळं मैदान असायचं आणि त्याच्यावरती नाटकं होत होती. ब्रिटिशांनी प्रथम मुंबईत प्ले हाऊस, रिपन, व्हिक्टोरिया ही नाट्यगृहे बांधली आणि त्यानंतर हळूहळू मराठी नाटकांचे प्रयोगही बंदिस्त नाट्यगृहामध्ये होऊ लागले. आणि मग जेव्हा ब्रिटिशांनी ही सगळी नाट्यगृह बांधली होती तेव्हा तिथे त्या पूर्ण थिएटरमध्ये पण नाटकं होत होती. आता नेक्स्ट आहे ख्यातनाम साहित्यकार वी वा शिरवाडकर, ज्यांना आपण कुसुमाग्रज म्हणून ओळखतो, यांनी शेक्सपियरच्या किंग लियर या नाटकाच्या धर्तीवरती लिहिलेले नटसम्राट हे नाटक खूप गाजले आणि त्याच्यावरतीच नटसम्राट हा पिक्चर पण आला होता नाना पाटेकर यांचा, कदाचित तुम्ही तो पाहिला असेल. सो या नाटकातील शोकात्मक नायक गणपतराव बेलवलकर हे पात्र शिरवाडकरांनी पूर्वीच्या काळी गाजलेल्या गणपतराव जोशी आणि नानासाहेब फाटक या नटश्रेष्ठांच्या व्यक्तिमत्वातील रंगछटांची सरमिसळ करून निर्माण केले आहे. म्हणजे या दोघांचे जे काही व्यक्तिमत्व असेल त्याचं मिक्स करून त्यांनी एक नवीन व्यक्तिमत्व तयार केलं. नेक्स्ट आहे भारतीय चित्रपटसृष्टी. चित्रपट हे कलात्मक व तंत्रज्ञान यांचा संगम असलेले माध्यम आहे. चित्रपट म्हणजे कला पण आहे, पण चित्रपट आपल्या टी व्हीवरती वगैरे दाखवावं लागतं. सो त्याच्यामध्ये कुठेतरी एक टेक्निकल भाग पण आहे, त्याच्यामुळे तंत्रज्ञान आणि कला यांचा संगम असतो तो म्हणजे चित्रपटामध्ये. चलचित्राचा शोध लागल्यावर चित्रपट कलेचा जन्म झाला. चलचित्र म्हणजे हलणारं चित्र. आतापर्यंत आपण फक्त चित्र ड्रॉ करायचो किंवा फक्त पाहायचो, पण आता चलचित्र म्हणजे हलणारं काहीतरी सुरू झालं होतं, मोशनमध्ये काहीतरी सुरू झालं होतं. हे नाटक नव्हतं, कारण हे नाटक आपण जाऊन प्रत्यक्ष पाहतो, पण हे काहीतरी रेकॉर्ड करून ठेवलं होतं आणि ते चालू राहायचं असं काहीतरी नवीनच आलं होतं आणि तेव्हापासून चित्रपटाला सुरुवात झाली. यातून मुकपटाचे युग निर्माण झाले, कारण सुरुवातीपासूनच आवाज वगैरे रेकॉर्ड करणं असं नव्हतं. सुरुवातीला फक्त चित्र रेकॉर्ड व्हायची, म्हणजे आपण जे काय करतो आहे ते रेकॉर्ड करून पब्लिश केलं जायचं. सो आवाज नसल्यामुळे त्याला आपण मुकपट म्हणू शकतो. सो सुरुवातीला फक्त मुकपट होते, पण त्याच्यानंतर पुढे ध्वनिमुद्रण करून म्हणजेच आवाज रेकॉर्ड करून रेकॉर्ड करणं शक्य झालं आणि मग बोलपटाचे युग आले, म्हणजे जे आता आपण पिक्चर्स बघतो त्याच्यामधून आवाज वगैरे येतो ते चित्रपट पुढे पुढे तयार होऊ लागले. चित्रपटाचे प्रकार आहेत व्यंगचित्रपट, वार्तापट, अनुबोधपट ज्याच्यामधून काहीतरी संदेश दिला जातो, प्रसिद्धीपट, बालचित्रपट लहान मुलांसाठी असणारं, सैनिकी चित्रपट ज्याच्यामधून सैनिक आणि आपला देश याच्याबद्दल काही माहिती दिली जात असेल, शैक्षणिक चित्रपट आहे, कथाचित्ती आहे इत्यादी. भारतामध्ये पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट तयार करण्याचा आणि प्रदर्शित करण्याचा मान महाराष्ट्राकडे जातो. म्हणजे सगळ्या भारतात, पूर्ण भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जर कोणी मूव्ही बनवला असेल तो पण पूर्ण लांबीचा, तर तो मान जातो महाराष्ट्राकडे. सो महाराष्ट्रामध्ये ह्याची सुरुवात झाली होती. अगेन हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जर तुम्हाला चित्रपटबद्दल किंवा चित्रपटसृष्टीबद्दल काही लिहायला आला तर त्याच्यामध्ये हा पॉईंट तुम्ही ॲड करू शकता. नेक्स्ट आहे भारतीय चित्रपटांची जननी अशी महाराष्ट्राची ख्याती आहे. भारतीय चित्रपटांच्या विकासामध्ये मदनराव माधवराव पितळे, कल्याणचे पटवर्धन कुटुंबीय आणि हरिश्चंद्र सखाराम भाटवडेकर उर्फ सावेदादा यांचे योगदान आहे. आय नो की या चॅप्टरमध्ये खूप जास्त नावं आहेत, पण तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये जे काही महत्त्वाचे नावं आहेत किंवा जे आपण आता नोट्समध्ये घेतलेली आहेत ती नावं केली तरी पण तेवढीच केली तरी पण चालतील, किंवा एक्सरसाइजमध्ये क्वेश्चन्स रिलेटेड जे काही नावं आहेत तेवढी केली तरी पण चालतील. ठीक आहे, आवाज क्लिअर येतो आहे, केली तरी पण चालतील. ओके डन. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे पुढे दिग्दर्शक गोपाळ रामचंद्र तथा दादासाहेब तोरणे. सो तुम्हाला गोपाळ रामचंद्र हे दादासाहेब तोरणे आहे हे पण एक लक्षात ठेवू शकता. आणि अ प करंदीकर, एस एन पाटणकर, व्ही पी दिवेकर यांनी परदेशी तंत्रज्ञानाचे सहाय्य घेऊन पुंडलिक हा कथापट म्हणजे कथा सांगणारा असा एक चित्रपट 1912 मुंबईमध्ये दाखवला. 1913 दादासाहेब फाळके यांनी स्वतः दिग्दर्शित केलेला आणि सर्व प्रक्रिया भारतात पूर्ण केलेला राजा हरिश्चंद्र हा चित्रपट मुंबई येथे प्रदर्शित झाला. म्हणजे असं कास्टिंग, डिरेक्टिंग सगळं काही भारतात झालं होतं. त्यापाठोपाठ
मोहिनी भस्मासूर, सावित्री सत्यवान हे मुकपट आणि वेरूळची लेणी व नाशिक आणि त्र्यंबकेश्वर ही तीर्थक्षेत्रे यांच्यावर फाळके यांनी अनुबोधपट तयार केले. अनुबोधपट इज लाईक डॉक्युमेंटरी त्यांनी तयार केलं. इथून पुढे ऐतिहासिक आणि पौराणिक विषयांवरचे चित्रपट तयार करण्याची परंपरा सुरू झाली. मग आधी मोहिनी भस्मासूर असेल, सावित्री सत्यवान असेल, सो असे काही ऐतिहासिक आणि पौराणिक चित्रपट पण पुढे पुढे सुरू बनवायला सुरुवात झाली. नेक्स्ट आहे पुढे भारतामध्ये पहिला सिने कॅमेरा तयार करणारे आनंदराव पेंटर यांनी चित्रपट निर्मितीत रस दाखवला. त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा सिने कॅमेरा बनवला होता, हे पण तुम्हाला कदाचित MCQ मध्ये येऊ शकतं. त्यांचे मावस बंधू बाबूराव पेंटर तथा मिस्त्री यांनी 1918 सैरंध्री चित्रपट काढला. सो हे तुम्हाला आय थिंक आहे MCQ मध्ये ऑलरेडी. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सिंहगड हा पहिला ऐतिहासिक मुकपट कल्याणचा खजिना, बाजीप्रभू देशपांडे, नेताजी पालकर हे ऐतिहासिक चित्रपट त्यांनी काढले. त्याखेरीज सावकारी पाश हा पहिला वास्तववादी चित्रपटही त्यांनी काढला. 1925 बाजीराव मस्तानी चित्रपट काढणाऱ्या भालजी पेंढारकरांच्या ऐतिहासिक चित्रपटांमधून राष्ट्रीय विचारसरणीचा प्रसार होत आहे हे लक्षात आल्यावर ब्रिटिशांनी त्याच्यावर निर्बंध घातले. आता बाजीराव मस्तानी असेल किंवा हे सगळे जे काही आपल्या देशाशी रिलेटेड किंवा आपल्यामध्ये देशभक्ती जागवतील असे जे काही चित्रपट आहेत ते जेव्हा प्रदर्शित होऊ लागले तेव्हा ब्रिटिशांना थोडीशी भीती वाटली असावी आणि त्याच्यामुळे त्यांनी त्या चित्रपटांवरती निर्बंध घालायला सुरुवात केली. सो याच्यामध्ये तुम्हाला बाजीराव मस्तानी चित्रपट कोणी काढलेला आहे तर भालजी पेंढारकर, त्यासोबतच सैरंध्री चित्रपट कोणी काढलेला आहे ही दोन नावं लक्षात ठेवायची आहेत कारण याच्यावरती MCQs ऑलरेडी येऊन गेलेले आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे कमलाबाई मंगळूरकर या मराठीतील पहिल्या स्त्री चित्रपट निर्मात्या, हे पण नाव लक्षात ठेवू शकता. तुम्ही जर NTS वगैरे एक्झाम्स देणार असाल तर तुम्हाला त्याच्यामध्ये हे विचारलं जाईल. त्यांनी सावळ्या तांडेल आणि पन्नादाई जे की हिंदीमध्ये आहे हे बोलपट तयार केले 1947. त्याच्यानंतर आफ्टर दॅट नेक्स्ट आहे प्रभात कंपनीने काढलेल्या, सॉरी ते प्लीज इग्नोर करा, काहीतरी मेसेजेस येत आहेत जे मी आता सध्या कंट्रोल नाही करू शकते. ओके, सो 1947 प्रभात कंपनीने काढलेले रामशास्त्री चित्रपट गाजला. स्वतंत्रोत्तर काळामध्ये आचार्य अत्रे यांनी महात्मा फुले यांच्या जीवनावरती, विश्राम बेडेकर यांनी वासुदेव बळवंत फडके यांच्या जीवनावर चित्रपट काढला. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे दिनकर द पाटील यांनी धन्य ते संतजी धनाजी हा चित्रपट काढला आणि प्रभाकर पेंढारकर यांनी बाल शिवाजी हा चित्रपट काढला. सो बेसिकली या सगळ्यांची नावं लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही काय करू शकता, त्यांचं नाव आणि पुढे त्यांनी चित्रपट किंवा नाटक जे काही लिहिलं असेल ते असे असं एक चार्ट तयार करू शकता जेणेकरून तुम्ही सगळी नावं लक्षात ठेवू शकाल. फॉर एक्झाम्पल तुम्ही एका ठिकाणी असं चार्ट तयार करू शकता, इथे लिहू शकता विश्राम बेडेकर, इथे लिहू शकता वासुदेव बळवंत फडके यांच्यावरती यांच्या जीवनावरती आधारित चित्रपट, नेक्स्ट इथे लिहू शकता दिनकर द पाटील, इथे लिहू शकता धन्य ते संताची धनाजी, नेक्स्ट अगेन प्रभाकर पेंढारकर, बाल शिवाजी, असं करून तुम्ही चार्ट्स बनवू शकता जेणेकरून तुम्हाला हे सगळं इझी लक्षात ठेवायला इझी पडेल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे भारतीय चित्रपटांना आंतरराष्ट्रीय स्तरावरती स्थान मिळवून देणारा पहिला मराठी पहिला चित्रपट म्हणजे संत तुकाराम, जो की मराठीमध्येच आहे आणि हा चित्रपट पॅरिस येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये प्रदर्शित झाला आणि या चित्रपटामध्ये विष्णुपंत पागनीस यांनी संत तुकारामांची भूमिका केली होती. सो आय थिंक तुम्ही या चित्रपटाबद्दल ऐकलं असेल, कदाचित तो अजून पण अवेलेबल असेल, यूट्यूबवरती बघू शकता तुम्ही तो हवा असेल तर. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मराठी भाषेमध्ये, नाही कदाचित तो नवीन चित्रपट आहे कारण एक नवीन पण संत तुकारामांवरती पिक्चर काढला होता, सो कदाचित तो असेल. नेक्स्ट आहे मराठी भाषेमध्ये ज्याप्रमाणे ऐतिहासिक चित्रपट बनवले गेले त्याचप्रमाणे हिंदी भाषेतही अनेक ऐतिहासिक चित्रपट बनवले गेले. स्वातंत्र्यपूर्व काळात बनवलेल्या हिंदी चित्रपटांपैकी सिकंदर, तानसेन, सम्राट चंद्रगुप्त, पृथ्वीवल्लभ, मुघल ए आझम इत्यादी चित्रपट इतिहासाचा आधार घेऊन बनवले होते कारण या सगळ्या चित्रपटाचा स्वतःचा इतिहास आहे. सिकंदर म्हटलं तर पूर्ण सिकंदरचा इतिहास माहिती पाहिजे तेव्हा आपण तो पिक्चर चित्रपट बनवू शकतो. सो या सगळ्यामध्ये कुठेतरी इतिहासकार यांची आवश्यकता असते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डॉक्टर कोटनीस की अमर कहाणी हा चित्रपट सत्य घटनेवरती आधारित होता. स्वातंत्र्य चळवळीवरती आधारित आंदोलन झाशी की राणी हे चित्रपट महत्त्वाचे होते. आता या ठिकाणी तुम्हाला शक्यतो या पॅरेग्राफवरती प्रश्न नाही विचारला जाणार कारण याच्यामध्ये कुठेही कोणी लिहिलं आहे किंवा कोणी बनवलं आहे आणि मग समोर त्या चित्रपटाचं किंवा नाटकाचं नाव असं नाही दिलं आहे. सो चुकीची जोडी ओळखा वगैरे याच्यामध्ये ही नावं नाही येणार. सो मे बी करू शकता, तुम्ही हा पॅरेग्राफ स्किप करू शकता. नेक्स्ट आहे बॉम्बे टॉकीज, फिल्मिस्तान, राजकमल प्रोडक्शन, RK स्टुडिओज, नवकेतन, नेक्स्ट आहे इत्यादी कंपन्यांनी चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी केली.
मनोरंजन क्षेत्रातील व्यावसायिक संधी. सो शेवटचा टॉपिक आहे की आपण जसं की प्रत्येक चॅप्टरमध्ये हे पाहतो की त्या त्या क्षेत्राशी निगडीत ज्या काही व्यावसायिक संधी आहेत त्या. सुरंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रांमध्ये इतिहासाच्या विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध आहेत. जर तुम्हाला इतिहासामध्ये रस असेल आणि तुम्हाला चित्रपट, मालिका, रंगभूमी यांच्यामध्ये पण रस असेल तर तुम्ही काय काय करू शकता. पहिलं आहे नाटकमध्ये नैपथ्य, वेशभूषा, केशभूषा, रंगभूषा इत्यादींचे तपशील अचूक असण्यासाठी संबंधित ऐतिहासिक काळातील चित्रकार, शिल्पकार, स्थापत्य या विषयांचा सखोल अभ्यास असणाऱ्या जाणकारांना कला दिग्दर्शनाचे नियोजन करता येते किंवा त्यासाठी सल्लागार म्हणून काम करता येते. तुमचा जर इतिहासाचा अभ्यास चांगला असेल तर तुम्ही एक अंदाज लावून सांगू शकता की एक्स वाय झेड काळामध्ये केशभूषा किंवा म्हणजे हेअरस्टाईल कसं असेल, काय कपडे त्या काळामध्ये घातले गेले असतील किंवा कसा मेकअप त्या काळामध्ये केला गेला असेल. मग त्याच्यानुसार सिरियल्स किंवा मूवीज बनवताना किंवा नाटकं देखील बनवताना त्या पद्धतीने हेअरस्टाईल किंवा मेकअप वगैरे करून दिला जातो. सो त्यासाठी तुमचा इतिहासाचा अभ्यास येथे उपयोगाला येऊ शकतो. किंवा सपोज एखादा राजवाडा त्या काळामधला दाखवायचा आहे तर तेव्हाची कला कशी होती किंवा स्थापत्य कसं होतं, कशा पद्धतीने बांधकाम वगैरे दाखवलं गेलं पाहिजे हे सगळं सांगण्यासाठी किंवा याच्यासाठी सल्ला देण्यासाठी इतिहासकार खूप महत्त्वाचे असतात. नेक्स्ट आहे संवाद लेखनाच्या प्रक्रियेमध्ये लेखक आणि लेखकांचे सल्लागार म्हणून भाषा आणि संस्कृतीच्या इतिहासाच्या जाणकारांची आवश्यकता असते. म्हणजे त्या काळामधली भाषा कशी असेल किंवा संवाद कसे लिहिले पाहिजेत या सगळ्यासाठी पण इतिहासकारांची आवश्यकता असते. पुढे आहे चित्रपट. चित्रपटांमध्ये कथेशी संबंधित काळाच्या वातावरण निर्मितीचे तसेच पात्रांच्या वेशभूषा, केशभूषा, रंगभूषा इत्यादीचे नियोजन करण्याचे काम कला दिग्दर्शक करतात. आणि या क्षेत्रातही इतिहासाच्या जाणकारांना प्रत्यक्ष कला दिग्दर्शक किंवा कला दिग्दर्शनासाठी सल्लागार म्हणून काम करता येतं. तुम्ही काही ऐतिहासिक चित्रपट किंवा सिरियल्स पाहिले असेल त्याच्यामध्ये पाहिलं असेल की त्यांनी एकदम प्रॉपर असं वाटतं की हाय खरंच असं घडलं असेल वगैरे, तर यासाठी इतिहासकारांचा अभ्यास महत्त्वाचा असतो की तेव्हा कसे कपडे असतील, काय असेल, कसं साधारणतः मिनिमल मेकअप केला जाईल किंवा केशरचना कशी असेल किंवा स्त्रियांचा शक्यतो ऐतिहासिक मराठी सिरियल्समध्ये खोपा वगैरे बांधलेला असतो तर ते कसं असेल किंवा नऊवारी साडी वगैरे कशी असेल वगैरे हे सगळं सांगण्याचं काम इतिहासकारांचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे चित्रपटाच्या संवाद लेखनासाठी भाषा व संस्कृतीच्या जाणकारांची आवश्यकता असते. अगेन संवाद लिहिताना पण भाषा कशी असली पाहिजे, त्या काळची संस्कृती वगैरे कशी होती हे सगळं इतिहासकारांना माहिती असतं आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये पण इतिहासकारांचा अभ्यास महत्त्वाचा आहे. सो इथपर्यंत आपण पूर्ण चॅप्टर पाहिलेला आहे. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे एक्सरसाइजमध्ये कुठले क्वेश्चन्स महत्त्वाचे आहेत. दोनच MCQ आहेत, दोन्ही पण करू शकता. एकच चुकीची जोडी ओळखाचा प्रश्न आहे, हा पण करू शकता. आता यांनी काय केलेलं आहे की तक्ता पूर्ण करामध्ये भजन, कीर्तन, लळित, भारूड हे सगळं सेपरेट दिले, त्यांची गुणवैशिष्ट्य लिहा आणि उदाहरणे लिहा असं दिलं आहे. सो तुम्हाला एवढा मोठा तक्ता ॲज सच म्हणजे असाच देऊन असाच पूर्ण करा असं नाही येणार. तुम्हाला शक्यतो भजन, भारूड यांच्यावरती गुणवैशिष्ट्य लिहा आणि उदाहरणे लिहा असं सेपरेट क्वेश्चन येऊ शकतो. सो त्यासाठी हा चार्ट तुम्ही त्या पद्धतीने करू शकता. शक्यतो लळितवरती असे प्रश्न नाही येणार कारण लळितचा ऑलरेडी भागच छोटा आहे पुस्तकामधला, भारूडचा पण छोटा आहे. सो बाकी भजन आणि कीर्तन वगैरे तुम्ही बघू शकता. नेक्स्ट आहे मनोरंजनाची आवश्यकता, याच्यावरती टिपा लिहा येऊ शकते आणि मराठी रंगभूमीवरती येऊ शकते. नेक्स्ट आहे पुढील विधाने सहकार्याने स्पष्ट करा, याच्यामध्ये चित्रपट माध्यमामध्ये इतिहास हा विषय महत्त्वाचा आहे हा प्रश्न येऊ शकतो. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा, याच्यामध्ये भारतीय चित्रपटसृष्टीची जननी अशी महाराष्ट्राची ख्याती का आहे हे येऊ शकतं. पोवाडा वगैरे तुम्ही त्याचं उत्तर इथेच करा, एक्स्ट्रा करायचं गरज नाही. पोवाडा तुम्ही याच्यामध्येच ॲड करा. त्याची गुणवैशिष्ट्य आणि उदाहरणे हे दोनच पॉईंट्स आहेत पोवाड्यामध्ये पण. सो तो असा एक्स्ट्रा प्रश्न न करता तुम्ही याच्यामध्येच अजून एक कॉलम ॲड करून इथेच पोवाडा ॲड करू शकता. सो भजन, कीर्तन, भारूड स्किप केलं तरी पण चालेल आणि पोवाडा. सो हे जे तीन आहेत भजन, कीर्तन आणि पोवाडा यांची गुणवैशिष्ट्ये काय आहेत, म्हणजे याच्यामध्ये एक तर पहिली गोष्ट यांची डेफिनेशन दिली असेल तर डेफिनेशन लिहायची आहे. त्यासोबतच त्याच्यामध्ये जर जसं की फॉर एक्झाम्पल कीर्तन जो कोणी सादर करतो त्याला आपण काय म्हणतो ते दिलं असेल तर ते लिहायचं आहे आणि खाली उदाहरणं म्हणजे एखादं कीर्तन तसं एखादं पोवाडा दिला असेल, कोणावरती केला आहे आणि कोणी केला आहे हे दिलं असेल तर हे येणार उदाहरणामध्ये. सो अशा पद्धतीने तुम्ही या बॉक्समध्ये लिहू शकता. ओके, सो इन दिस वे आपले इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघून झालेले आहेत. नोट्स तुम्हाला पाहायला मिळतात जे मी टेलिग्रामवरती अपलोड करणार आहे, त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळते. पूर्ण चॅप्टर झालेला आहे आणि हायलाइटेड नोट्स आहे की तुम्ही तुमच्या टेक्स्टबुकमध्ये हायलाइट करून घेतलं असेल, नसेल तर आता पण करून घेऊ शकता. ओके, डन. सो थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. आय होप की तुम्हाला हे सेशन आवडलं असेल आणि तुम्ही सेशनला लाईक केलं असेल, नसेल तर करू शकता, आवडलं नसेल तर डिसलाईक करू शकता. सो थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. डाउट्स असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता, जर तुम्ही सेशन रेकॉर्डिंग पाहत असाल तर आणि लाईव्ह पाहत असाल तर लाईव्ह चॅटमध्ये विचारू शकता. ओके, सो ॲज पर नाव
मला कोणते स्टॅट्स नाही दिसत आहेत. सो मी कन्सिडर करते की तुम्हाला काहीच डाऊट्स नाही आहेत. फर्स्ट टर्म एक्झाम इतिहास चॅप्टर, ओके, हा चॅप्टर जर तुम्हाला फर्स्ट टर्मला असेल तर मी ऑलरेडी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स अपलोड केलेले आहेत इतिहासाचे पहिल्या, आय मीन सगळ्याच चॅप्टर्सचे ऑलरेडी केलेले आहेत. तो व्हिडिओ तुम्ही चेकआउट करू शकता. हवा तर तो मी पुन्हा एकदा त्याची लिंक टेलिग्रामवरती शेअर करेन. चलो, सो थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. बाय बाय अँड सी यू इन द नेक्स्ट सेशन.